अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। खरतर महाप्रबोधन यात्रेमधून आम्ही महापुरुषांना जोडण्याचे विचार सांगत आहोत आणि महापुरुषांना जोडताना सर्व जात समुदाय सर्व धर्मांना एकत्रित करून एक अत्यंत शक्तिशाली विश्वकल्याणाचा विचार महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होतोय। हे करत असताना आम्ही लोकांचे काही प्रश्नही मांडतोय, महागाईवर बोलतोय, दलित अत्याचाराबद्दल बोलतोय। काल आम्ही दलित अत्याचाराचा मुद्दा उचलून धरला होता की पाचोऱ्यातील निपाणे गावामध्ये एका दलित माऊलीच्या प्रेतावर अंत्यसंस्कार होऊ दिले नाही आणि त्याची ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी अक्षरशः मोर्चे काढावे लागले। ती ॲट्रॉसिटी दाखल होऊनही आरोपीवर अजिबात गुन्हे दाखल झाले पण त्याची अटक अजिबात झाली नाही। आरोपी राजरोसपणे सगळीकडे फिरत होते। याच मुद्द्यावर जेव्हा आमचे राज्य युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी यांनी सभेमधून मांडणी केली आणि दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे यावरती शरद कोळींनी आवाज उठवला तेव्हा फक्त आणि फक्त शरद कोळी हे अनुसूचित जमातीचे असल्यामुळे शरद कोळी हे अत्यंत आदिवासी कोळी अशा उपेक्षित वर्गातनं येणारा एक उमदा तरुण फक्त आणि फक्त जातीवादी मानसिकता ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने ही पोलीस कारवाई केली जात आहे। ही पोलीस कारवाई फक्त महाप्रबोधन यात्रेला खीळ घालण्यासाठी नाही तर ही पोलीस कारवाई इथल्या कोळी समाजाचं नेतृत्व जे उभं राहत आहे त्या नेतृत्वावर अन्यायकारक आहे आणि हा फक्त शरद कोळीवर नाही तर संपूर्ण आदिवासी कोळी समाजावरचा अन्याय आहे आणि या विरोधात शिवसेना आपला आवाज बुलंदपणे मांडत आहे। आम्ही पोलिसांना विनंती केली होती
पोलिसांनी आधी फक्त एवढं म्हटलं की त्यांना भाषण करू देऊ नका. आम्ही म्हटलं बरं ठीक आहे जाऊ दे बाबा. मग म्हटलं आम्ही त्यांना फक्त सभेत ते उपस्थित राहतील. मग म्हटलं सभेतही उपस्थित राहायचं नाही. बरं आम्ही त्याच्यावरही काही बोलत नव्हतो. आमचे जिल्हा संपर्क प्रमुख संजूभाऊ सावंत तेही सांगत होते की मी स्वतः येतो, पण पोलीस आम्हाला शेवटपर्यंत नात्यांनी अरेस्ट वॉरंट दाखवलं ना कागद दाखवला. आम्ही त्यांना कागद विचारत राहिलोत, काय चार्जशीट आहे, ती काय चार्जेस लावलेले आहेत तेही विचारत राहिलो. त्यांनी ते चार्जेस सांगितले नाही. आणि त्यांनी नंतर अगदी शेवटच्या क्षणाला आम्हाला सांगितलं की आम्हाला त्यांना ताब्यात घ्यावं लागेल. आता असा हा कुठला नियम आहे? एकीकडे तुम्ही संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर काहीच ॲक्शन घेत नाही, दुसरीकडे तुम्ही ज्या पद्धतीने तिकडे प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही, सदा सर्वनकर हवेत गोळीबार करतात तुम्ही त्याच्यावरही कारवाई करत नाहीत, रोज आये दिन लोक चिथावणीखोर भाषा करतात, धमक्या देतात, तुम्ही त्यालाही काही बोलत नाही. परंतु एक आदिवासी कोळी समुदायातला माणूस जेव्हा ठामपणे या कोळी समुदायाचे प्रश्न मांडतो, दलितांचे प्रश्न मांडतो, तेव्हा फक्त आणि फक्त तो आदिवासी आहे, तो अल्पसंख्य आहे. म्हणून जर जातीवादी मानसिकतेतनं फक्त आणि फक्त पालकमंत्र्यांच्या आदेशामुळे ही सूडबुद्धीने कारवाई केली जात असेल तर ही अत्यंत निंदनीय, अश्लाघ्य आणि निषेधार्ह गोष्ट आहे. आमचं नियोजन काहीच नव्हतं. आम्ही तर महाप्रबोधन यात्रेला निघालो होतो, आम्ही सभेला निघालो होतो, आम्हाला कल्पनाही नाही. त्यांनी आधी अत्यंत गोड बोलून त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने आम्हाला आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यावर आम्ही बघितलं की अरे इतके सगळे 101 पोलीस थांबलेले आहेत रस्त्याने आणि सगळे बंदूकधारी पोलीस आहेत. म्हणजे हे वातावरण आम्हाला आश्चर्यकारक वाटलं. पण मला यातनं एक नक्की सांगायचं आहे, तुम्ही कितीही कारवाया केल्या तरी तुम्ही आमचा आवाज बंद करू शकणार नाही. तुम्ही एका एका माणसाला अटक करून किती अटक करताल? किती लोकांना अशी अटक केली जाईल? कदाचित तुमच्या सगळ्या जेल हाऊसफुल होतील. परंतु आमची जी लढण्याची उमेद आहे, जी कुवत आहे, ती आमची जिद्द इच्छाशक्ती मात्र तुम्ही मारू शकणार नाही. अर्थात चोपड्याची नियोजित सभा होईल आणि नेहमीप्रमाणे होईल. आम्ही कायद्याचा आदर करणारे आहोत. त्यांनी आम्हाला पहिल्या नोटिशीत सांगितलं की त्यांना बोलायचं नाहीये. ओके, वी कन्सिडर. परंतु तुम्ही नुसतं बोलायचं नाही म्हणता आणि तुम्ही ताब्यात घेता, हे मात्र चुकीचं आहे. आणि हे जर पालकमंत्र्यांमुळे होत असेल तर माझी गुलाबभाऊंना सुद्धा विनंती असेल की गुलाबभाऊ ऐसे नाही करते, और अगर आपको ऐसे लगता है ना गुलाब भाई कि ऐसे कुछ केसेस करने से हमारे हौसले कम होंगे तो हम आपको फिर बताना चाहेंगे. और आप ही के अंदाज में सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है.